धमा जमा वेल पहिल्या सत्रामध्ये देखील पाहणं गरजेचं असेल. त्याला संघाने पाच षटका व चार षटकामध्ये 50 ते 60 धावा जमवल्या तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेवढी चांगली गोलंदाजी आपण नेहरू संघामध्ये पाहिले, तेवढी चांगली फलंदाजी मुंबरोली संघामध्ये देखील पाहतोय. हा चेंडू त्रिफलाचे दुसऱ्या फलंद बाद 11 धाव संख्येवर चेंडूची मैदानामध्ये मागणी केली जाते. फलंदाजर आपण पाहिला बाद झालाय, लवकर फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन मोरे हे एक चांगली फलंदाजी सुपर एटच्या सामन्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी चांगला झेल या खेळाडूनं पकडला होता पेंडर संघाविरुद्ध, आणि त्या झेलाच्या जोरावरती नेहरू संघ सुपर एटमध्ये क्वालिफाय झाला होता. सामना आपल्या बाजूनं झुकवला होता सचिन मोरेनं. या सामन्यामध्ये आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या प्रथम फलंदाजी करणारा संघ मैदानावरती पाहतोय. अतिशय चांगली धावफलक 11 धावा 2 फलंदाज माघारी. पहिल्या चेंडूवरती त्रिफलाचित केलं सुजित मडवी या गोलंदाजानं. त्यानंतर चार षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, पहिला सामना अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनलचा सामना दोन संघामध्ये आपण पाहतोय. घडघड युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सुजित मडवी चंडू फेकण्याने सज्ज असेल. सचिन मोरे त्यांनी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये साकारली होती. हा चेंडू मोठा फटका सरळ बॅटने काउट कॉर्नर लॉग अपला शत्रुफे चेंडू खाली फलंदाज बाद दोन चेंडूवरती दोन सफलता उमरोली संघाला. बारा धावसंख्येमध्ये दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर चौथ्या क्रमांक पाचव्या क्रमांकाचा फलंदाज परेश मस्कर मैदानावरती आलाय. या संघामध्ये सुशांतला आपण देखील पाहतोय चांगली कामगिरी करत असताना गतवर्षी नेहरूची नायर क्रिकेट स्पर्धा त्या खेळाडूने गाजवली होती. पण मैदानावरती आदित्य मस्करला रोखणं गरजेचं असेल. अतिशय चांगला फटका शॉर्ट कव्हरला डायरेक्ट हिट फलंदाज या ठिकाणी पाहिला तर धावतीच्या स्वरूपामध्ये बाद आदित्य मस्कर माधुर माघारी परततोय. फलंदाज या ठिकाणी आदित्य मस्कर धावटीच्या स्वरूपाने बाद झालाय. नौका फलंदाज मैदानावर प्रथमेश फडके फलंदाजा विचार केला तर चार फलंदाज माघारी 11 या धावसंख्येमध्ये 3 फलंदाज बाद. आपण पाहिलं खराब दयनीय अवस्थेमध्ये सापडला जन्म नेहरू संघ. चांगली रणनीती आपण पाहिली होती मागच्या सामन्यामध्ये. सचिन मडवीने दुसरं टक फेकलं होतं, या ठिकाणी सुजित मडवीला दुसऱ्या टकाने प्राचारण केलं गेलंय. शॉर्टपिच लाईनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. उचली घेणार चेंडू फेकला होता गोलंदाज सुजित मडवीनं. हा चेंडू जर पाहिला तर निर्धाव फेकलाय. चार चेंडूची फेके गेले एकही धाव खर्च केले नाही. स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम हा खेळाडू आपल्या नावावरती करेल का निर्णय येणाऱ्या दोन चेंडूवरती
पान गडी असेल म्हणजे या इनने गोलंदाजी चांगली मैदानामध्ये पाहायला मिळाले. नेरीपाडा गाव इन करून त्या मार्गाने मात्र गोलंदाजी सुरेख करत असताना गोलंदाज सुजित हा चेंडू क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न केला आहे. पाच चेंडू डॉट फेकले, दोन सफलता, एक धावतीच्या स्वरूपामध्ये तीन सफलता या षटकामध्ये आणि एकही धाव खर्च केली नाही. फलंदाज परेश मस्कर मैदानावर आलाय. हे खराब कामगिरी परेशच्या माध्यमातून दोन चेंडू वरती सामना केला, एकही धाव जमवला नाही आणि परिणाम पाहतोय या ठिकाणी थोडासा अडचणीमध्ये सापडला संघ. या ठिकाणी फलंदाजी करत असताना सूरज पांडेला अनेक वेळा आपण मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करत असताना पाहतोय. मैदानावरती खूप मोठे मोठे फटके मारणारा किरण पाटील मैदानामध्ये आपण पाहिला का आला नाही हे प्रश्नचिन्ह असेल. किरण मध्ये देखील ती क्षमता मोठे फटके खेळण्याची. परेश मस्कर या ठिकाणी खराब कामगिरी करतोय फलंदाजीतून. स्लोवर चेंडू स्पर्धेमध्ये पहिलं निमिडल षटक फेकण्याचा विक्रम गोलंदाज सचिन सुजित मडवीच्या नावावरती नोंदवला गेलाय आणि दोन षटकामध्ये धावपळ धावा पाहिल्या, फक्त आणि फक्त 11 धावा